आज भीमनगर भीमनगर या ठिकाणी धम्मदेश नाव भोजनदान या कार्यक्रमानिमित्त आज ग्रंथ वाचनाची या ठिकाणी सांगता आहे। रोहिणी मंडळाचा जे अध्यक्ष आहे किंवा मंडळ आहे आपल्यासोबत जाणून घेऊया की नेमकं आज कशा पद्धतीने त्यांनी नियोजन आणि काय असतंय हे आज जाणून घेऊया। इथे काय काय सांगाल ताई आजच्या संतानिमित्त? आज आमचा 3 महिन्याचा वर्षवाचा समारंभ आहे। गेल्या 1985 पासून आम्ही हा प्रतिवर्षाप्रमाणे हा 3 महिन्याचा वर्षवास साजरा करतो। या ठिकाणी आम्ही रोहिणी महिला मंडळाच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेत असतो। या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आनंद उत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे। या ठिकाणी भरपूर असे महिला आणि माझ्या गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्यासोबत अण्णा आहेत, जाणून घेऊ तात्या तात्या खळगे आहेत। तात्या काय सांगाल आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य? आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी पूजनीय भदंत धम्मसिद्धी महाथेरो यांचा वर्षवास चालू होता आणि त्यांच्याच वतीनं या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन येथील महिलांच्या वतीने झालेलं आहे। या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य मी सांगितलेलं की आज पहिल्यांदाच भीमनगरमध्ये अतिशय महिलांमध्ये उत्साह आहे। सर्व बांधव सर्व महिला या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहे आणि आजची जर परिस्थिती अशी बघितली तर माजलगाव शहरामध्ये भीमनगर एक धार्मिक स्थळ म्हणून आज विकसित होत आहे असं जर म्हणलं तर वापर ठरणार। पुत्राचे स्वागत करण्या पुत्राचे स्वागत करण्या सर्व चला आज धन्य चालो भिक्खु संग लाभना आज धन्य चालो भिक्खु संग लाभना धन्य धारी भीम नगारी गौतम संग बुधाचा करण्या स्वागत आम्ही सगळे घेऊन पुष्पमा दाई दिशातून जनता आली येथील पंचासीना धन्य झालो भिक्खु संग लाभला आज माझ्या मनाची कोमलकळी भीमाच्या गळी आज माझ्या मनाची कोमलकळी फुलवो उन्हाळी भीमाच्या गळी छान मुलाखती झालेल्या सर्वांचा आभार आणि दोघा जणांना तरुण कार्यकर्त्याला विनंती इकडे यायचंय।
या ठिकाणी आर्या दिलीप पट्टेकर ही बालिका एक गीत गात आहे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथ वाचन समारोह आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत महिने वर्षावास समर्पण भीमनगर येथे संपन्न झाला आहे. आपल्या परमपूज्य भिक्खू आपल्या सोबत आहेत. समापन दिनानिमित्त आपल्याला काय या ठिकाणी माजलगावकरांना किंवा माजलगाव शहरवासी येथील जे भीमनगर आहे या ठिकाणच्या महिलांना या ठिकाणचं सर्व या ठिकाणी जमलेल्याला काय संदेश द्या? सविनय जय भीम नमो बुद्धाय. मी भिक्खू धम्मशील थेरो. आज मी या माजलगाव नगरामध्ये भीमनगरामध्ये आहे. या ठिकाणी आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये वर्षावासाचं आयोजन करण्यात आलं होतं. बौद्ध धर्माची संस्कृती आहे, भगवान बुद्धाच्या काळापासून आलेली महान संस्कृती आहे. या काळामध्ये भिक्खू एक कुठल्या तरी एखाद्या विहारामध्ये वास्तव्यास राहतात आणि धम्म आणि विनयाचं कठोर पालन करतात आणि तो धम्म आणि विनय त्यांनी धारण केला त्या धम्म आणि विनयाची शिकवण ते जगाला देत असतात. निश्चितपणे भगवान बुद्धांचा विचार हा मानवाच्या कल्याणाचा आहे. भगवान बुद्धाच्या विचारामध्ये संपूर्ण जगाचं कल्याण साधलेलं आहे, विसावलेलं आहे. ज्या ज्या माणसाला आपल्या जीवनाचं मंगल करायचं आहे, आपल्या परिवाराचं मंगल करायचं आहे, आपल्या जीवनाचं जीवन सार्थकी लावायचं आहे, त्या त्या माणसाने बुद्ध धर्माकडे वळावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये भगवान बुद्धांच्या धर्माला पुनरुज्जीवन दिलेलं आहे. 14 ऑक्टोबर 1956 धर्मांतर करून समस्त या शोषितांना वंचितांना पीडितांना खऱ्या अर्थाने माणुसकीचं मानवतेचं जीवन देण्यासाठी सुख शांती समृद्धीचं जीवन देण्यासाठी बुद्ध धर्माचा मार्ग दिला आहे. आणि म्हणून आज मला या आपल्या महाराष्ट्र जीवन टी व्हीच्या माध्यमातून या सर्व जनतेला आव्हान आहे की अशाच प्रकारे बुद्ध धर्माची संस्कृती जतन करण्यासाठी बाबासाहेबांचा जो विचार आहे, बाबासाहेबांच्या स्वप्नातील प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध व्हावं. सातत्याने ही संस्कृती जतन करण्यासाठी श्रील सदाचाराचं आपण आचरण करावं, पंचशीलाचं पालन आपण करावं. आपण कधीही वाम मार्गाने जगू नये, सन्मार्गाने आपलं जीवन जगावं. आपल्या लेकरा बाळांचं भवितव्य सुखकर करण्यासाठी, सुरक्षित करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या स्वतःपासून परिवर्तनाची सुरुवात या ठिकाणी करावी आणि खऱ्या अर्थाने धम्ममार्गाने आपलं जीवन जगून आपलं आणि आपल्या मुलाबाळांचं जीवन भवितव्य सुखकर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा. आणि तो प्रयत्न केवळ आणि केवळ बुद्ध धर्माच्या आचरणानेच होतो. आणि म्हणून प्रत्येकाने बुद्ध धर्माची संस्कृती जतन करावी, बुद्ध धर्माचा अभ्यास करावा, बुद्ध धर्माचं आचरण करावं, सदाचाराच्या जीवनाचं पालन करावं. हाच एक संदेश मी या लोकांना या माध्यमातून देतो आहे.